राजकारण करायचा वेळ आहे ना, ज्यावेळेला इलेक्शन येईल त्यावेळेला राजकारण करा ना, घशाचे नस फुटेपर्यंत राजकारण करा। नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे YSR न्यूज। दो दिन से शहर में चल रहे पानी के राजकारण पर भड़की महापौर, कहा पानी सबकी जरूरत है, इस पर राजकारण नहीं होना चाहिए। इस बारे में पत्रकार परिषद लेकर उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। मीरा भाईंदर शहरामध्ये पाणी टंचाई आहे आणि या संदर्भामध्ये आज MIDC चे अधिकारी, पाणी पुरवठ्याचे आमचे प्रशासनाचे अधिकारी, माननीय आयुक्त तसेच संबंधित सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये आम्ही मीरा भाईंदर शहरातील पाणी समस्याबाबत, जलद समस्येबाबत चर्चा केली, नगरसेवकांनी देखील चर्चा केली। यातून जो मीरा भाईंदर शहराला 125 MLD पाणी जे आरक्षित आहे ते मिळावं अशी आमची सर्वांची मागणी होती आणि त्या मागणीनुसार पाणी शहरामध्ये येत नाही आहे। 25 MLD पाणी हे बंद झालेलं आहे, तसं पत्र MIDC ने मला दिलेलं आहे आणि ते पाणी का बंद झालं, ते पाणी पुरवत कसं होईल याकरिता आज ही बैठक बोलवली होती। पाणी 3 महिन्यापासून बंद आहे पण प्रशासनाने का लपवली आहे, काय माहिती आहे? ही गोष्ट अतिशय खेदाची आहे की प्रशासनाने याबाबत मला ती माहिती दिलेली नाही आहे। जेव्हा पाण्याची समस्या पूर्णपणे शहरामध्ये सुरू झाली त्यामुळे नगरसेवक माझ्याकडे सतत्याने तक्रार घेऊन येऊ लागले आणि नागरिकांचेही तक्रारी वाढायला लागल्या। अशा परिस्थितीमध्ये या प्रकरणामध्ये पाणी समस्या का होते, का शहराला पाणी येत नाही याबाबत मी पत्रव्यवहार सुरू केला आणि ज्यावेळेला मी पत्रव्यवहार सुरू केला त्यावेळेला मला हे कळलं की पाणी ही कपात झालेली आहे, बंद 25 MLD पाणी हे बंद झाले। तसं लेखित स्वरूपाचं पत्र मला MIDC ने दिलेलं आहे आणि त्यानुसार ते पत्र मी नगरसेवकांना दाखवलं की अशा अशा पद्धतीचं पत्र मला आलेलं आहे। नगरसेवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचवलं। हे केवळ जनतेला सांगण्यासाठीच होतं की 25 MLD पाणी हे बंद झालेलं आहे, याच्यामध्ये हे जनतेकडे ही माहिती असावी। जी माहिती माझ्यापर्यंत आली ती माहिती मी जनतेला देण्याची प्रयत्न केला। त्यांनी जर अशा पद्धतीचं चुकीचं काम केलेलं आहे प्रशासनाच्या माध्यमातून, महापौर या नात्याने माझ्याकडे जे जे पत्रव्यवहार यायला पाहिजे, शासनाचे जे जे निर्देश आलेले आहेत, शासनाचे जे 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 परिपत्रक आलेले आहेत ते माझ्यापर्यंत यायला पाहिजेत, पण माझ्यापर्यंत न येता अशी बातमी जर त्यांनी लपून ठेवली असेल आणि दडून ठेवली असेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण जनता भोगत असेल तर अशा अधिकाऱ्यावरती मी नक्कीच कारवाई करणार आणि ते तुम्हाला दिसेल। काँग्रेस पक्षाला मी दोष सगळ्यांना देणार नाही पण जे कोणी राजकारण करत असतील ते अतिशय चुकीचं आहे। समस्या काय, प्रश्न काय तो जाणून घेतला पाहिजे। केवळ राजकारण करायचा वेळ आहे ना, ज्यावेळेला इलेक्शन येईल त्यावेळेला राजकारण करा ना, घशाचे नस फुटेपर्यंत राजकारण करा, पण आज तो विषय आहे का? आज तो विषय नाही आहे, आज जनतेच्या पाण्याचा प्रश्न आहे। अशा वेळेला तुम्ही राजकारण करता, अशा वेळेला एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे आणि राहिला प्रश्न महापौरांच्या झोपण्याचा, तर अशा पद्धतीची अमर्यादाची भाषा ज्यांनी वापरलेली आहे ती चुकीची आहे। माझे उठण्याचे, माझे बसण्याचे, माझे जेवण्याचे किंवा माझी झोपण्याची जी काही दिनक्रिया आहे हा माझा पर्सनल विषय आहे आणि माझ्या पर्सनल विषयामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये आणि ज्याला कोणाला अशी वॉचमेनगिरी करायची असेल त्यांनी माझ्यासोबत येऊन काम करावं आणि माझ्यासोबत येऊन बघावं की महापौर मॅडम सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काम करतात। नाही तर असेल तर माझ्याकडे सिक्युरिटी वॉचमॅनची जागा खाली आहे, त्यांनी येऊन नोकरी करावी माझ्याकडे।